शहरातील आवश्यक विकास कामांच्या निविदा लगेचच जारी कराव्यात. जर का विकास कामे झाली नाहीत तर याचा त्रास नागरिकांना पुढच्या वर्षात सहन करावा लागेल. त्यामुळे विकास कामांना परवानगी द्या अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली आहे. मनपाचा अर्थसंकल्प सादर झाला आणि कोरोनाच्या संकटाने पुण्याला घेरले. त्यानंतर गतवर्षीची कामे मुदतवाढ दिल्यामुळे झाली तर अनेक कामे रखडली. दरम्यान लॉकडाऊनमध्ये सर्व क्षेत्रे प्रभावित झाली. मे महिन्यात सरकारने परिपत्रक काढून सर्व कामे स्थगित करण्याचे आदेश दिल्याचे समजते. त्यामुळे प्रशासनाने आवश्यक कामांची यादी करावी, प्रलंबित कामांची यादी करावी, सुशोभीकरण किंवा अन्य कामांमध्ये काटछाट करावी, पण आवश्यक कामांच्या निविदा लगेच जारी कराव्यात अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली आहे. राज्य शासनानं मे महिन्यामध्ये एक परिपत्रक काढलं आणि त्यानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व महानगरपालिकांनी अर्थसंकल्प जो होता आहे 2020-21 त्याची अंमलबजावणी करू नये आणि विकास कामे तूर्त करू नयेत अशा प्रकारचं परिपत्रकाद्वारे आदेश दिला. या आदेशानंतर सातत्याने सर्व ठिकाणच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असतील, महापौर असतील, भारतीय जनता पक्षाचे इतर सर्व नेते असतील, त्यांनी विकास कामं सुरू करा असा आग्रह धरला. कारण आपण आता न्यू नॉर्मलकडे चाललो आहोत, अनलॉकची प्रक्रिया अनलॉक 4 गेलेलो आहोत. जवळजवळ सर्व क्षेत्र आता आपण लोकांसाठी उघडली आहेत. मग अशा वेळेला विकास कामे करायला अडचणी काय? आणि त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, माननीय नगरविकास मंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी त्वरित सर्व महापालिकांना आदेश देऊन 2020-21 जो अर्थसंकल्प आहे त्याची निविदा प्रक्रिया सुरू करावी आणि नव्याने काम करावं. पण हे काम करत असताना एक गोष्ट नक्की आहे की प्राधान्यक्रम ठरवावा. आम्ही अजिबात असं म्हणणार नाही की आजच्या तारखेला जेव्हा कोरोनाचं संकट गहिरं होतं आहे आणि आरोग्य सुविधांवर जास्तीत जास्त पैसा खर्च करणं गरजेचं आहे, अशा वेळेला सुशोभीकरणाची कामं करावीत, कुठं विजेचे खांब सुशोभित उभारावेत असं आम्ही कधीही म्हणणार नाही. पण माझं एवढं नक्की आग्रह राहील की अर्थसंकल्पाची तुम्ही पुनर्बांधणी करा. पुन्हा नव्याने अर्थसंकल्पातल्या ज्या गोष्टी अत्यावश्यक आहेत ती कामांची एक यादी करा आणि किमान ती कामं सुरू करा. पुणे महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सुद्धा 15 एक ठराव आपल्या महापालिका आयुक्तांना दिलेला आहे की तातडीनं विकास कामे सुरू करावीत, निविदा प्रक्रिया सुरू करावी. आज 15 झाले तरी अद्याप त्याच्यावरही प्रशासनाने काही केलेलं नाही. माझी या निवेदनाद्वारे आग्रही मागणी आहे की आत्ता जर आपण विकास कामं केली नाहीत, आवश्यक कामं केली नाहीत, तर त्याचा दुष्परिणाम पुढच्या वर्षी सर्वसामान्य पुणेकरांना भोगावा लागेल आणि म्हणून त्वरित कामं सुरू केली जावीत अशी आग्रही मागणी करत आहे.